मुलांना आज आपण बघणार आहे पाठ पंधरावा कला आमची कला म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट द लेसन इज अबाउट आर्ट अँड क्राफ्ट पिरियड फर्स्ट वी विल रीड द लेसन हा आपण आधी हा धडा वाचूयात आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितले नेहाने आगपेटीचे घर बनवले तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसवला वहीदाने वहीत पक्षांचा थवा काढला श्रीनाथने खराट्याच्या काड्यांची छत्री बनवली अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले सगळे दंग झाले द लेसन इज अबाउट आर्ट क्राफ्ट पिरियड बट नॉट डू सेम ऍक्टिव्हिटी इच वन डू डिफरंट डिफरंट ऍक्टिव्हिटी लेट सी आपण एक एक वाक्य बघूयात आणि त्यांनी नेमकं काय केलं ते समजून घेऊया आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता आ, आर्ट अँड क्राफ्ट पिरियड बघा इथे आर्ट अँड क्राफ्टच वेगवेगळं साहित्य दिसतंय बुक आहे क्राफ्ट पेपर आहे चॉक आहे स्टिक्स आहेत मॅच बॉक्स आहे सीजर आहे हा काडीपेटी आग पेटी क्राफ्ट पेपर वही खडू काड्या कात्री असं साहित्य दिसतंय बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितले बाई म्हणजे कोण टीचर आणि काय सांगितलं त्यांनी डू व्हॉट एव्हर यू लाईक तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि तुम्हाला हवं ते करा मी तुम्हाला काय करायचं ते काही सांगणार नाहीये तुम्ही तुमच्या आवडीचं काम करा मग आता कोणी कोणी काय केलं ते बघूयात हा नेहाने आगपेटीचे घर बनवले ही काय आहे आगपेटी मॅच बॉक्स याला काडीपेटी पण म्हणतात आपण दिवा लावायला गॅस लावायला हे वापरतो आगपेटीचे घर म्हणजे काय हाऊस आपण जेव्हा मॅकॅनो खेळतो ब्लॉक्स खेळतो तेव्हा त्याच्यापासून वेगवेगळे आकार बनवतो तसं तिने एकावर एक ते रचलंय आणि त्याचं काय बनवलंय हाऊस तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला हे काय कागद आहे कागद म्हणजेच पेपर क्राफ्ट पेपर वेगवेगळ्या कलर्सचे आहेत आणि त्याच्यापासून तिने काय बनवला पक्षी म्हणजेच काय बर्ड तिच्या मैत्रिणीने ती म्हणजे कोण नेहा तिच्या हे काय आहे सर्वनाम आहे नेहाच्या मैत्रिणीने ऐवजी काय म्हणलं तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला हर फ्रेंड मेक अ पेपर बर्ड पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसवला बघा ही नेहा तिने बनवलेलं हे आगपेटीचं घर आणि तिची मैत्रीण तिने बनवलेला पक्षी तिने कुठे ठेवला छतावर छत चत म्हणजे काय रूफ घरा घराच्या छतावरती हाऊस रूफ हा बसवला म्हणजे काय ठेवला वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला पक्ष्यांचा थवा हा आपण सामूहिक शब्दांच्या ह्याच्यामध्ये शिकलेलो आहे की जेव्हा खूप सारे पक्षी हवेत उडत असतील तर आपण काय म्हणतोय तो पक्ष्यांचा थवा आहे लॉट्स ऑफ बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय असं चित्र कोणी काढलं 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 कुठे वहीत ड्रॉइंग बुक मध्ये हे बघा इथे दिसतंय आपल्याला खूप सारे पक्षी आकाशात उडताना तिने काढलेले आहेत श्रीनाथने खराट्याच्या काड्यांची छत्री बनवली खराटा नारळाच्या झाडाची जी पानं असतात त्याच्यामध्ये काडीसारखा भाग असतो त्या काड्या काढून त्याच्यापासून झाडू बनवला जातो झाडण्यासाठी आ, रस्ता झाडायला हा झाडू वापरतात तुम्ही बघितलं असेल तर त्याला काय म्हणतात खराटा म्हणतात मराठीत खराटा म्हणतात इंग्लिश मध्ये ब्रूम असंच म्हणतात त्याच्या काड्या काड्या म्हणजे स्टिक्स छत्री म्हणजे अंब्रेला बघा इथे किती छान छत्री बनवली आहे त्याने अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले फरशी म्हणजे काय ऑन द ग्राउंड जमिनीवरती एरवी फळ्यावरती चित्र काढतो वहीत चित्र काढतो स्लेट वरती पाटीवरती चित्र काढतो पण त्यांनी काय केलं फरशीवरती ऑन द ग्राउंड आणि ते कशाने काढलं खडू नये चॉक्स ही यू चॉक्स घरट म्हणजे बर्ड्स नेस्ट बघा इथे नेस्ट आहे त्याच्यामध्ये अंडी आहेत एग्स आहेत किती छान आहे ना सगळे कलेत दंग झाले आता एकाच वेळेला आपल्याला तो वर्गामध्ये सगळेजण वेगवेगळं वेग काम करताना दिसत आहेत एव्हरी वन एन्जॉईंग वर्क म्हणजेच काय दंग होणे हरवून जाणे मराठीमध्ये त्याला बिझी मध्ये तुम्ही त्याला बिझी म्हणाल मराठीत दंग होणे हरवून जाणे असं म्हणतात दे ऑल आर बिझी डुईंग ऍक्टिव्हिटीज विथ हॅपी मूड हा दे आर एन्जॉईंग लव्ह टू डू ऑल दिज ऍक्टिव्हिटीज अशा प्रकारे आज आपण बघितला आपला पाठ पंधरावा कला आमची आता आपण यातले न्यू वर्ड्स बघूयात कला शिक्षण आर्ट अँड क्राफ्ट बाई टीचर आकपेटी कागद पेपर छत रूफ खराटा ब्रूम छत्री अमरेला खडू चौक, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हे तुम्हाला काय करायचंय तुमच्या क्लासवर्क मध्ये लिहायचंय वर्गात कोणता तास सुरू होता तास म्हणजे काय पिरियड विच पिरियड इज गोइंग ऑन इन द क्लास वर्गात कला शिक्षणाचा तास सुरू होता आर्ट अँड श्रीनाथ श्रीनाथने खराट्याच्या काड्यांनी काय बनवले श्रीनाथने काड्यांनी छत्री बनवली अफजलने फरशीवर काय काढले अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले बघा प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये एखादा शब्द नवीन असतो तेच तेच परत शब्द परत उत्तरात पण येतात एखादा शब्द नवीन असतो जो तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो mm. गाळलेल्या जागा भरा फिलिंग द ब्लँक्स आज वर्गात डॅश तास होता कला शिक्षणाचा नेहाने डॅश घर बनवले कशाचं घर बनवलं तिने आग पेटीचे इथे द ब्लँक्स मध्ये जे शब्द आपल्याला पाठामध्ये आले आहेत धड्यामध्ये लेसन मध्ये आले आहेत तेच लिहावे लागतात वहिदाने वहीत डॅश थवा काढला हा जोड शब्द आहे पक्षांचा क्ष य काना आणि अनुस्वार पक्षांचा वहिदाने वहीत पक्षांचा थवा काढला सगळे कलेत दंग झाले प्रश्न तिसराय कोण ते सांगा हे कोणी केलं पेटीचे घर बनवणारी नेहा पक्षांचा थवा काढणारी वहिदा इथे मात्रा वेलांटी हे नीट लिहायचं काड्यांची छत्री बनवणारा श्रीनाथ फरशीवर घड्डे काढणारा अफजल अशा प्रकारे आपण आपला पंधरावा पाठ शिकलो तुम्हाला तुमचा आर्ट तुम्हार अँड क्राफ्टचा पिरियड आठवला असेल हो की नाही थँक यू